संता पहला सब्सक्राइबर अपना क्रिंचिंग क्या है नाम क्रिंचिंग दोजी क्रिंचिंग दोजी बाप रे बाप संध्याकाळचे 5:30 झालेत आणि वातावरण बघा फुल फॉगी 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 जाम गार आहे ज्याला त्याला बघताय कोणी स्काफ घातलाय कोणी विंडशीटर थंडीचं सर्व सामान घेऊन आलंय आणि राहुलनी मला काही सांगलं नव्हतं की तिकडे जाऊन थंडी होणार आहे मी लकीली हा जॅकेट कॅरी केला त्याच्याने वाचतोय जाम गारटलोय राहुल तुला माहिती होतं का इकडे थंडी होणार आहे ती तू तर जॅकेट पण नाही आणलायस ना राहुलने तर जॅकेट पण नाही आणलाय मग कसं सर्व्हाइव्ह करणार इथे बघू कसं काय आता बघू काय चूक झाली इथे बघेल स्वस्त थंडी की दवा काहीतरी घेणार आहे तो पण जे काही आहे तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती भूतानच्या बॉर्डर वरनं इंडियामधनं जयगाव वरनं आज आपण निघालोय काहीतरी विजाचा परमिट साठी ना हा म्हणजे तुम्ही भूतानच्या जवळपासच्या गावामध्ये जाताय तर 10 रुपये देऊन तुम्ही आतमध्ये घुसू शकता आणि काय ते जागेचं नाव काय फुनसोली म्हणून जागा आहे ती एक्सप्लोअर करू शकता तर आम्ही चाललोय फुनसोलीला गाईड शोधण्यासाठी म्हणजे भूतानमध्ये तुम्ही येत आहे तुम्हाला गाईड घ्यावा लागतो त्याच्यानंतर काय बोलतात त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी काहीतरी आहे ती द्यावी लागते म्हणजे हे पहिले रूल नव्हते पण आता जेव्हापासून कोविडच्या नंतर हे रूल चालू झालेत ना भूतान एंट्री करण्यासाठी तुम्हाला व्हिसा नाही लागत पण परमिट लागतो त्याच परमिटची चौकशी करण्यासाठी आता आपण फुनसिलिंगला चाललोय भूतानची लोक इंडियामध्ये येतात त्यांना पण 10 रुपये द्यावे लागतात काय त्यांना पण चार्जेस आहेत आणि आपल्याला पण जवळपास जाण्याला 10 रुपये चार्जेस आहेत पण त्याच्या आतमध्ये जात आहे तर व्हिसा म्हणजे परमिट ना म्हणजे यांच्यासाठी पण तसंच आहे ना बॉर्डरवरती हा भूतानच्या आणि आपल्या इंडियाच्या लोकांसाठी सेम प्रोसेस आहे आणि समोरच जो आहे तो भूतानवाला गेट आहे बॉर्डर गेट एंट्री गेट आता जाऊन बघूया काय होतंय ते आता एंटर करतोय गेट मध्ये काय घ्यायला बोललास पासपोर्ट ना पासपोर्ट नाही तर वोटर आयडी पाहिजे हे डॉक्युमेंट कॅरी करून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता इन्क्वायरीसाठी गेलेला काय सांगितलं तुला आता इन्क्वायरीसाठी गेला ते बोलले इकडून जायला लागतं पेडेस्ट्रियन वे तो गाडींसाठी गेट आहे आपल्याला चालत जाण्यासाठी या गेटच्या मागणं जागा आहे आता तिकडनंच चाललंय काय डॉक्युमेंट वगैरे काय नाही विचारलं ना नाही काय नाही विचारणार तिकडे विचारणार तिथे गेटला विचारतील हे बघा इकडे आहे मला वाटतं आणि आपल्याला गाईड भेटलाय बघा क्या नाम आहे आपका विंचिन काहीतरी नाव आहे आपलं विंचिन दोजी हा अच्छा नाम आहे ये जो आपने पहना आहे वो ट्रेडिशनल वेअर आहे का हा भूतानचा ट्रेडिशनल वेअर दिसतंय बघा तुम्हाला विंचिन गाईड आहेत ना गाईड आहे ना अंदर जाने के लिए ही रस्ता आहे ना हा आतमध्ये बरोबर चाललोय मग राहुल आपण बिना गाईड का जा नाही सकते क्या भूतान नाही अलाउड ही नाही आहे नवीन रूल्स अँड रेग्युलेशन आहे न्यू पॉलिसी आहे ना न्यू टुरिझम पॉलिसी आहे कोविड के बाद हो गया न्यू टुरिझम पॉलिसी आहे बिना गाईडचा नाही जाऊ शकत पण फुनसिलिंग पर्यंत जाऊ शकतो ना हा सिक्युरिटी चेक परमिट वगैरे घेऊन आलोय आता आपण
राहुल आता काय 10 वाजेपर्यंत आपल्याकडे परमिट आहे ना, रात्रीचे 10 वाजेपर्यंत परमिट आहे आपल्याकडे. आपण आता 3 तास एक्सप्लोर, 5 तास, हा ऑलमोस्ट 4 तास एक्सप्लोर करू शकतो. म्हणजे ही पण बॉर्डरच्या जवळचीच कुंसुलिंग, बॉर्डरच्या जवळचीच कुंसुलिंग म्हणून सिटी आहे, ती एक्सप्लोर करू शकता 10 रुपयामध्ये. आणि तेच आता परमिट वगैरे घेऊन आलोय, पासपोर्ट वगैरे विचारला आमचा आणि ते काय बोलतात QR कोड जनरेट केला, ते दाखवून इमिग्रेशनला आतमध्ये येऊन देतात. एकदम इजी प्रोसेस आहे, 5 मिनिटांमध्ये आपलं काम होऊन जातं. आणि आता इकडे आलोय तर काय शांतता आहे ना एकदम राहुल, हा खूप म्हणजे खूपच जास्त शांतता आहे. एक गाडी पण हॉर्न नाही वाजवत, हॉर्नचं पण काहीतरी आहे का इकडे? म्हणजे इथे हॉर्न वाजवणं म्हणजे समोरच्याला डिसरिस्पेक्टेड करण्यासारखं इकडे असं आहे. आणि इथे खूप तुम्ही पाहू शकता इंडियामध्ये होतं तेव्हा किती पॅ पॅ टॅ टॅ होता, इथे काहीच नाही. आणि तुम्हाला हे झेब्रा क्रॉसिंग वगैरे युज करायचे फुटपाथ वर, प्रॉपर रुल्स ने चालत इकडे क्रॉस करायला झेब्रा क्रॉसिंग युज करायचे आहे ना. आणि कचरा वगैरे फेकला का पण पेनल्टी आहे का? हा आणि पेनल्टी असं नाही, बट नाही करायला पाहिजे. रोड बघा किती चांगला, 2 मिनिटांनंतर किती डिफरन्स बघायला भेटतो, एकदम शांत वाटतं ना. बिलकुल बॅकग्राऊंड मध्ये काही उभे राहिले की तुम्ही डायरेक्ट गाडी समोरची थांबणार. बघू ही गाडी येते थांब, हा आपण निघून जाऊ. आणि ही बघा डिसिप्लिन, थँक्यू. ही पण आहे, ती पण थांबणार. बापरे, आपल्या इंडियामध्ये एवढी लोक असतात, एक गाडी थांबली तर 1000 लोक क्रॉस होतात. तरी पण मी थांबतो कधी कधी. हा खोट वाटत असेल तर उमाला विचारा, उमा सांगते कशाला थांबतो, पण मी थांबतो. आणि ते लोक जे थम्सअप देतात ना, रिस्पेक्ट देतात ना, ते बघून एकदम मन खुश होते. म्हणजे विचार करा 2 मिनिटांमध्ये काही चेंजेस बघायला भेटत. आणि हे बघा एकदम चायनीज सारखं वाटतं ना, चायना मध्ये आलं असं वाटतं. ही कोणती ती बँक, ताशी बँक, ताशी बँक, ताशी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये ती बँक आहे. भारी वाटतो नजारा. हा आणि झेंडा बघा भूतानचा, दाखव एकदा. ड्रॅगन आहे काय? हा ड्रॅगन आहे, तोच भूतानचा झेंडा दिसतोय बघा तुम्हाला. तर आलोय डँटी भूतान टूर्स अँड ट्रॅव्हल मध्ये, आणि ते इकडे सर आहेत ज्यांनी आपल्यासाठी चहा मागवलाय. बघा तुम्ही येताय भूतान मध्ये तर चहा प्यायला भेटतो. इसको क्या बोलते, जा जा जा, मतलब मैं यहां से जाऊ ना. आता ते ऍक्च्युली रिटेक घेतलंय आम्ही, पण मस्त पहिला एक्सप्रेशन भेटलेला ना. हा तर याला जा म्हणतात, आणि जो बटरवाला पण चहा भेटतो इकडं त्याला सुजा म्हणतात. तर आता राहुल आणि हे सर आहेत, ते डिस्कशन करतात काय करायचं आणि काय नाही करायचं, पण चांगली आयडिया देतात आपल्याला. आणि आणखी एक गोष्ट नोटीस केली राहुल, आपलं नेटवर्क आहे ना आपल्या इकडे इंडियामधनं येतंय तुम्ही, एअरटेलला जिओला नेटवर्क आहे पण नेट बिलकुल चालत नाही. काल लोकल लँग्वेज काय आहे यहाँ का सर? लोकल लँग्वेज आम लोक झोंका. नॅशनल लँग्वेज झोंका. और करन्सी क्या है? न्यूट्रम. न्यूट्रम, न्यूट्रम. और जो आपके करेंसी के नोट पे जो फोटो रहता है वो राजा का है क्या? हाँ जी, हाँ जी. किंग है यहाँ का भूतान का. क्या नाम है उनका? ये हम लोग का. हाँ जी, जिग्मी केसर नाम के वहाँ छो. अरे बाप रे, जे का एकदम भारी है. और ये जगह को क्या बोलते है जो फोटो में? टाइगर नेस्ट. टाइगर नेस्ट है सर, वो आप लेला एक्सप्लोर करायचं आहे. हा ये आप लोग का ग्रुप है क्या? ये रॉयल फॅमिली का. अच्छा, रॉयल फॅमिली भूतानची. ये भूतान फ्लॅग, ये इंडिया फ्लॅग, ये बड़ा भाई का फ्लॅग, ये छोटा भाई का फ्लॅग. बड़ा भाई छोटा भाई का फ्लॅग. मस्त मस्त, भरपूर काही एक्सप्लोर करायचं आहे, त्याच निमित्त इकडे येत आहे. तर आपल्याला गाईड घ्यावं लागतंय आणि गाईडची गाडीने फिरायला लागतं ना, तर पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही युज कर सकते हम लोग? पब्लिक ट्रान्सपोर्ट मतलब अभी पहले तो यूज करता था, अभी गाइड मैंडेटरी होने के बाद में गाइड भेजने के लिए अभी गाइड. अच्छा, मतलब गाइड गाडी के साथ आता है. गाडी गाइड घेत आहे तर त्याच्या गाडीमध्येच फिरावं लागतं असं सीन आहे. चालेल चालेल, थँक्यू इन्फॉर्मेशन के लिए. और ये सर राइड भी ऑर्गेनाइज करते हो ना? अगर आप बाइकर हो तो आप बाइक के लिए भी इनको कॉन्टेक्ट कर सकते हो. तो डिस्क्रिप्शन में मैं उनका पूरा डिटेल्स देता हूँ, हाउ टू कॉन्टेक्ट डेनिटी भूतान टूर्स एंड ट्रैवल. तो उनको कॉन्टेक्ट करके आप आगे का प्रोसेस करवा सकते हो. थैंक यू सर, बहुत बढ़िया लगा आपसे. तर मंडळी, आम्ही त्या गाईडला भेटून आलो आणि तो गाईड 2 दिवसाचे इन्क्लुडिंग हॉटेल आणि गाडीचे आणि गाईडचे किती सांगते तो? 30,000 रुपये सांगते. म्हणजे आपलं एवढं बजेट नाही ना. हा म्हणजे जे काही आहे, जे आम्ही डेस्टिनेशन सांगितले त्याला, ते सर्व फिरवायचे 30,000. आणि
पर दिवसाचा म्हणजे व्हिसा बघायला गेलं तर काय बोलतात त्याला एचडीएफ जे फीज आहे ती दर दिवसाची आपल्याला द्यायला लागते 1200 त्याच्यामध्ये जास्त पैसे वाढून जातात. म्हणून आम्ही दुसऱ्या एजंटला फोन केलाय, दुसऱ्या गाईडला फोन केलाय, आता त्याला भेटणार आहोत. तर तो याला ऑलमोस्ट 10-15 मिनिटं लागतील. तिथपर्यंत इकडे मंदिर दिसतंय, भूतान मधलं मंदिर, तो एक्सप्लोर करणार आहोत. बघूया जाऊन काय बघायला भेटतं. हे बघा आलोय मंदिरापाशी आणि फिरवत फिरवत चाललोय. आणि आम्हाला वाटलं शूज काढायचे आहेत पण कोणीच शूज नाही काढले, म्हणून आम्ही पण शूज घालून आलोय. आतमध्ये देव नव्हता, यांचा राजाचा फोटो होता. मला ते लॉजिक कळलं नाही, हे लोक देवांना मानत नाही. बाबो रे, हे बघा बापरे, हे काय एवढं मोठं फिरवणार. हा मी पण फिरवतो. हे बघा इकडची प्रथा आहे, म्हणजे मंदिरामध्ये येत आहे तर हे बनवलंय ते फिरवायची ना राहुल. हा तसंच काहीतरी दिसते. हा कोणाला काय विचारायचं काय पण दिसत नाही आपल्या ओळखीची माणसं. बघूया एखादा भेटला तर विचारूया किंवा गाईडला विचारूया. चला आता दुसरेही गाईड आलेत आणि राहुलचं त्यांच्याशी डिस्कशन झालंय. आणि या मित्रांनी सांगितलं जो ड्रम बघितला ना आपण मंदिरामध्ये, तो ड्रम फिरवत फिरवत प्रे करायचा असतो. त्याच्यामध्ये मंत्र वगैरे असतात, प्रेईंग व्हील बोलते ना असतो. हा प्रेईंग व्हील मिळतोय. आणि या गाईड सोबत आपला झालेला आहे सर्व सेटिंग. झाले ना, कितीला झालं आपला फुल फुल पकडून चाला त्याचा 23,000 त्याचा वेगळा चार्ज. आणि आपल्याला एचडीएफ आणि आपल्याला ट्रॅव्हल इन्शुरन्स त्यामध्ये इन्क्लुडेड नाहीये. हा तर ट्रॅव्हल 23,000 म्हणजे आपला पॅकेज झालाय ना. क्या क्या घुमावगे भूतान मे? थिम्पू पुनाखा पारो. थिम्पू पुनाखा पारो 2 दिन में हो जाएगा, 3 दिन, 2 नाईट 3 डेज. 2 नाईट 3 डेज चा पॅकेज घेतलाय आपण याच्याकडनं. आता उद्या 8:30 भेटायचं आहे ना, जे आपल्याला 8 इंडियन टाइम. चलो फिर फिक्स हो गया ना. 2 नाईट 3 डेज चा प्लॅन घेतलाय जो आपल्याला कितीला पडलाय, 23,000 थोडा महाग झाला. कारण इकडे आफ्टर कोविड हे सर्व रुल्स आणि रेग्युलेशन आले, तर गाईड घ्यायला लागते, गाईडची गाडी घ्यायला लागते. टुरिस्ट असेल तर बसमध्ये ट्रॅव्हल नाही करू शकत, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल नाही करू शकत. ट्रेन हेही नाही, ट्रेन हे हायच नाही. आणि त्यांचं 3-स्टार हॉटेल आहे तिकडे, त्या 3-स्टार हॉटेलमध्ये राहायला लागते. असे सर्व रुल्स अँड रेग्युलेशन आहेत, म्हणून त्यानिमित्त थोडा पॅकेज आपला जास्त झालाय, महाग पडलाय. पण काही हरकत नाही, आपण इथपर्यंत आलोय तर आता भूतान म्हटलं तर फिरलंच पाहिजे. म्हणजे भूतान मधले 3 सिटीज आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये एक मेन आहे टायगर ना, क्या बोलते उसको, टायगर नेस्ट तक्थांग. तर आपण यांच्याकडे जातो आपल्याला भरपूर खर्च करावा लागते, पण हे आपल्याकडे येतात यांना फक्त 10 रुपयेच लागते. चला काय हरकत नाही, आता उद्या सकाळी याच्या सोबत भेटूया. तर हा आयटनरी बनवणार आहे, त्या आयटनरी हिशोबाने आपण फिरवणार आहे. हा व्हिडिओ इकडेच संपूया. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता, म्हणजे एचडीएफ चार्ज वगैरे, तुम्हाला कसं परमिट वगैरे कसं घ्यायचं, गाईड कसं घ्यायचं आणि कुठं कुठं फिरवणार, हे सर्व म्हणजे तुम्ही इकडे येत आहे तर हे सर्व तुम्हाला माहिती उपयोगी पडेल त्यानिमित्त बनवला होता. तर आवडला असेल इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये हा मित्र आपल्याला त्याच्या गाडीमध्ये जाऊन पूर्ण भूतान फिरवणार आहे. Till then, take care. Bye-bye. Salam.